तालुक्यात जानवली दळवीवाडी इथल्या श्री भवानी मंदिरात बुधवारी रात्री चोरी झाली. मंदिराच्या दरवाजाचा कडी कोहटा तोडून आत प्रवेश करून देवीचे दागिने तसेच दानपेटीतली रक्कम असा सुमारे 40,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. बुधवारी रात्री 2 वाजल्यानंतर ही चोरी झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. पाणी सोडण्यासाठी जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या नळ योजना कर्मचाऱ्याच्या निदर्शनाला मंदिराच्या नजीकच्या रस्त्यावर फोडलेल्या स्थितीत दानपेटी आढळून आली. त्यामुळे या कर्मचाऱ्याला मंदिरात चोरी झाल्याचा संशय आल्यानं त्यानं तिथल्या ग्रामस्थांना या घटनेबाबत तात्काळ माहिती दिली. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिलं असता अर्धा तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र, 7 चांदीचे पथवेसुद्धा गायब झाल्याचं लक्षात आलं. तसंच दानपेटीसुद्धा जागेवर नव्हती. रस्त्यावर फोडलेल्या अवस्थेत दानपेटी आढळून आली. दसऱ्याच्या उत्सवानंतर ही दानपेटी उघडण्यात आली नव्हती, त्यामुळे त्यामध्ये सुमारे 7,000 रुपये तरी असावेत असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. चोरी आमची झालेली म्हणजे देवीच्या गळ्यातलं एक मंगळसूत्र गेलं आहे, दुसरं आमच्या त्या मांडापैकी पतवा होत्या 7, त्या पतवा आणि एक दानपेटीतल्या जवळजवळ नाही म्हटलं तरी एक साधारणतः 10-12 जवळपास होते असतील, कारण आम्ही ह्याच्या दसऱ्याच्या नंतर ती काही फोडलेली नाही होती. दसऱ्यानंतर आम्ही नंतर एका ठिकाणी बसतो आणि ती फोडतो, पण ती काही फोडली नसल्यामुळं ती एक चोरी झाली. एकूण किती मुद्देमाल गेला तरी साधारणतः 40,000 जवळपास. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून ते अधिक तपास करत आहेत. परेश कांबळी, कोकण 9, कणकवली.